रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आयोजित उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्नेह संवाद सोहळ्याचं आयोजन सातपूर येथील हॉटेल BLVD मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढेही होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, भंते सुगत बोधी, ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, सिद्धार्थ कासारे, विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, ॲडव्होकेट बी के बर्वे, चंद्रशेखर कांबळे आदी उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. PL ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा खास टोपी, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला, तर विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह मान्यवरांचा गुलाब पुष्पाच्या भव्य पुष्पहारानं स्वागत केलं. तर PL ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दलित पॅंथरची ओळख असलेला चांदीचा चित्ता भेट दिला असता आठवले यांनी विविध पोज देत त्यावेळी आनंद व्यक्त केला. येत्या 2 मार्चला नाशिक काळाराम मंदिराच्या सत्याग्रह दिनाचं औचित्य साधत भव्य बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं आहे. रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली एक संयोजक समिती स्थापन करण्यात येईल. राज्यातील प्रमुख 40 ते 50 पदाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असेल. या सोहळ्याला बौद्ध धर्म गुरु दलाई लामा यांच्यासह जगभरातील असंख्य बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत. हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी रिपाई कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन रिपाई पक्षप्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. विविध रिपाई नेत्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नेतृत्व म्हणून प्रकाश लोंढे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी अशी मागणी केली. तर प्रास्ताविक भाषणात उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांनी दलित पॅंथरच्या चळवळीपासून ते रिपाई पक्षाच्या यशस्वीतेपर्यंतचा प्रवास कथन करत आपले मनोगत व्यक्त केले. ही चळवळ आपण राबवत होतो उत्तर महाराष्ट्रातल्या या चळवळी दलित पॅंथर पासून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वात मोठं योगदान आहे. निश्चितपणे आपल्याकडे सिनियर कार्यकर्ते आहेत ज्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या चळवळीसाठी घातलं, पण उत्तर महाराष्ट्र अन्याय झाल्यासारखं झालेला आहे. ज्या पद्धतीनं मराठवाड्याला 3 वेळा आमदारकी मिळालेली आहे, मंत्रिपद मिळाले 2 वेळा, मुंबईत मिळालं, पश्चिम महाराष्ट्रात मिळालं, विदर्भात सुद्धा आमदारकी मिळालेली आहे. कोणालाही पण द्यावं, आम्ही एकाला जरी मिळालं उत्तर महाराष्ट्रातल्या काही सत्ता आम्ही सर्व त्याच्यासोबत राहणार आहोत. कार्यकर्त्यांना योग्य ती संधी द्यावी अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो. हा स्नेह, हा संवाद आहे, तुमच्याशी संवाद करण्याचा उद्देश एवढाच आहे. ही गोष्टीचा उत्तर महाराष्ट्राचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. निधी थांबतो. सिद्धार्थ वास्तूच्या त्या पटलापासून तर संविधान बंगल्यापर्यंत जो एक निष्ठ राहिलेला आहे, चळवळीमध्ये त्यांचं साम दाम दंड भेद मनी पॉवर मास पॉवर मसल पॉवर हे ज्याच्याकडे आहे, ज्यांनी राजकारणाच्या पटलावर सभा गाजवलेल्या आहे, कार्यकर्त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार केला आहे, आणि ज्यावेळेस तो व्यक्ती कुठल्या अन्य राजकीय पटलावर ज्यावेळेस उभा राहतो तर चांगल्या चांगल्या राज्यकर्त्यांना घाम फुटतो, असा नेता आपल्याला पाहिजे आहे पुढील राजकारणामध्ये. राजकीय समीकरण बदलत आहे, त्याच्यासाठी डॅशिंग कार्यकर्त्यांसाठी काहीही करणारा नेता आज आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. आज मला आनंद झाला की आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय माझ्या गुरुवर्य प्रकाशजी लोंढे साहेबांचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं. त्याप्रमाणे चातकाप्रमाणे हा उत्तर महाराष्ट्र लोंढे साहेबांच्या गळ्यात कधी माळा पडेल याची वाट बघत आहे. पक्षावरती दबाव आणल्यानंतर त्यांनी आपले प्रश्न बरेचसे सोडवलेले आहेत यामध्ये शंका नाहीये, पण जे प्रश्न राहिलेले असतील किंवा ज्या प्रश्नांना ते आडकाठीनं कुठंतरी ढकलून देत असतील तर त्याला मग आम्ही विरोध करून आम्ही ते प्रश्न आमच्या बाजूने सोडवून घेऊ याबद्दल कार्यकर्त्यांनी चिंता करू नका. या संविधानाचं संरक्षण आपण केल्याशिवाय राहणार नाही याची निश्चितच खात्री बाळगा. आमच्या मित्राच्या संदर्भात एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, असेच कार्यक्रम घ्या आणि पक्ष वाढवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. तसं रतन कुमार पाटील पुत्र अशा लोकांसोबत या पठ्याने कामकाज केलंय. माई साहेबांना विरोध होता, विरोध होता माई साहेबांना, तेव्हा पहिली शाखा ह्या पटाशोडीने नॅशनलमध्ये सुरुवात केली. लक्षात घ्या, सिद्धार्थ 50 नंबर होता ना,
त्याच्या शेजारी 32 नंबर आम्ही असायचो. मी पुन्हा येईन जे म्हणताय म्हणायचं का फडणवीस साहेब, ते तिथं लिहिले होतं की समुद्राच्या लाट आहे, मी समुद्राची लाट आहे. तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुन्हा येईन. ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ सोशलची आहे. तर सिद्धार्थ सोशलचे मला माहित आहे अजिबात करणार नाही. तू जे नावं घेतलं ना एम कांबळे पासून सर्व सांगायला पाहिजे. मी हंडोरेचं नाव पासून सुरुवात केली. मी त्यांच्या परिवाराचे शॉर्टकट घेतो, शॉर्टकट घेऊ सर. ते काम सुद्धा करणारा पॅन्थरचा कार्यकर्ता आहे आणि या पॅन्थरच्या कार्यकर्त्याची मी कधीच काही मागितलं नाही. मी जिल्हाध्यक्ष मागितलं नाही, मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही. आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचा अधिवेशन तर आम्ही प्रचंड ताकद नेली, आर्थिक बाब विचारली तरी स्वागत केलं. दुसरं नाव भाजीकर साहेबांचा आला अभिमान वाटला. तर वयाने आमचा ज्येष्ठ अभ्यासू माणूस जरी त्यांच्या बसून असते रिणांच्या चळवळीमध्ये आलेले भाजीकर साहेब त्याच तक्तीनं रिपब्लिकन पक्षाचा बुलंद दावा झाला. आम्ही विरोध केला नाही अजिबात. आता मात्र विरोध करणार आहे. धपा नाही लगने दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और नीले निशान पर. मला आठवले साहेबांचा अभिमान वाटतो. आठवले साहेबांच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश तोंडेला विचारतो ना, अरे तुझ्या हाताला काय लागलं काळजी घे, तर देशाचा पंतप्रधान उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश तोंडेला धन्यवाद बसला तर आमचं काही खरं नाही. त्यासाठी महाजन साहेबापासून या सर्वांना मी ताकदीने तुमच्या जेव्हा मदत केली. माझा एक कार्यकर्ता स्वतःच्या हिमतीचे पक्ष निधी नको आम्हाला. आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धर्मपक्षाचा साकार करून दाखवलेली आहे, करून दाखवली आहे. तसेच त्या ताकदीने करून दाखवू. मला बोलण्याची संधी मिळाली, मला दुसरं अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद. हम लोग नहीं डरते तुफान की धारों से दुनिया को हिला देंगे जय भीम की नारों से. ज्या ज्यावेळी मी येतो नाशकात त्या त्यावेळी मला दिसत असते निळे निळे आकाश, कारण बाजूला असतो लोंढे प्रकाश. प्रकाशचं काम आहे झकास, म्हणूनच नाशकात महाविकास आघाडी झाली भकास. प्रकाश लोंढे यांच्या मागे नेहमी कार्यकर्त्यांचे असतात लोंढे, म्हणूनच पडले असावे त्यांचे आडनाव लोंढे. अशा आपल्या खास शैलीत कवितेतून प्रकाश लोंढे यांचं विशेष कौतुक केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणापूर्वी केलं. माणूस तिथं झालेला आहे गोळा, कारण प्रकाश यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे विमानच्या विधानांचा मळा. आपल्याला पुरवायचा आहे विमरायांच्या विचारांचा मळा, म्हणून ज्या ठिकाणी होत आहे स्नेह संवाद सोहळा. लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी येतील, त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे. प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होईल. प्रकाश लोंढे हे त्यांचं नाव तर लोंढे आहेतच आहे, त्याच्या नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे त्यांच्या पाठीमागे सारखे लोंढे असतात. आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं. कार्यकर्त्यांची फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही, पण आमच्या पाठीमागे एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सळो की पळो करून सोडतात. तर आपली धावपळ असते, आपली भावना चांगली आहे, आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही. आणि त्यांना काहीतरी मिळावं अशा पद्धतीची आपली इच्छा आहे, त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी मिळणार आहे, प्रकाश लोंढेला काहीतरी मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं मिळेल, काहीतरी मिळेल. मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा मी येईन असं म्हणा, येईन आज नाही तर उद्या मी येईन. मी एक दिवस येईन आणि आलो तरी मी लवकर निघून जाईन. राब राब राबतात,
आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवू शकतात. आणि प्रकाश आज करत असा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे. ज्या ज्या वेळेला मी नाशिकमध्ये येतो तेव्हा मला दिसत असतं निळं निळं आकाश, तर माझ्या बाजूला उभा असतो लोंढे प्रकाश. त्याचं काम तर आहे फार झकास, त्याचं काम तर आहे फार झकास. म्हणूनच आज तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी भकास. 2 मार्चच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो भूतान. या स्नेहसंवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंढे, महाराष्ट्र पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान जगताप, सुनील साखरे, नाना कदम यांच्यासह रिपाई पीएल ग्रुप आणि माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.